मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर पोलिसांची मोठी कामगिरी, गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना अटक. शिवसेनेने दिले शिवरायांना अभिवादन, वाडीत शिवजयंती जल्लोषात साजरी. आणि सौरभने आयपीएल स्पर्धेत निवडीने जिल्ह्याचे नाव केले रोशन, जिल्हावासियांनी केला सौरभचा सत्कार. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर पोलिसांना एक मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. इथेरॉन या डिजिटल करन्सीमध्ये मोठ्या फायद्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करून फरार झालेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून डिजिटल करन्सीच्या नावावर लुबाडणूक केल्याचा प्रकार नागपुरात घडला. या संपूर्ण प्रकरणात नागपूर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले आहे. हा गुन्हा मुख्य आरोपी निशित महादेव वासनिक व इतर यांनी संगनमताने सर्वसाधारण नागरिकांना इन डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करून अत्याधिक जास्त प्रमाणावर फायदा देण्याचे आमिष दाखवून ईश्वर ट्रेड एशिया नावाने ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केले होते. ईश्वर ट्रेड एशिया या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने आरोपींनी सर्वसाधारण नागरिकांना वेगवेगळ्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचे प्रलोभन देऊन पैसे भरण्यास सांगितले. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून यातील मुख्य आरोपी निशित महादेव वासनिक व त्याचे उपरोक्त नमूद साथीदार पसार झाले होते व सदर गुन्ह्यात आरोपी फरार असताना गुन्ह्यातील मुख्य आरोपी निशित वासनिक तसेच आरोपी संदेश लांजेवार मुनगुने यांच्याशी ईश्वर क्रिप्टो करन्सी संदर्भाने माधव पवार यांच्याशी पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद होऊन त्यांनाही गोळी घालून ठार केले. या प्रकरणात 1,13,91,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती ही पोलीस आयुक्तांनी पत्रपरिषदेत दिली. क्रिप्टो करन्सी फ्रॉड फसवणूक विषयी एक फिर्याद मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात दाखल करण्यात आला होता आणि ईओडब्ल्यू कडे ते गुन्हा तपासात होता. त्यामध्ये आरोपी फिर्याद आल्याचे पूर्वीच पासून फरार झाले होते आणि सदर गँगाकडून एका त्यांचे गँगचे सदस्याचे पदाकालात वाशिम येथे मर्डर पण झाला होता. त्या मर्डरमध्ये फायर आर्मची यूज करण्यात आली होती. या गुन्ह्याचे तपास करताना सदर गँग लोणावला येथे एका हाय सोसायटीमध्ये एक रो हाऊस, डुप्ले रो हाऊस मध्ये राहत असल्याची बातमी मिळालेली होती. त्यासाठी एका पथक तिथे जाऊन तपास करत होता आणि त्यांचे लोकेशन ज्यावेळी भेटला त्यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिसांकडून मदत घेऊन त्यांचे टीम्स घेऊन तिथे ऑपरेशन परवा रात्री करण्यात आली होती आणि त्यामध्ये 8 आरोपी, एक हत्या फायर आर्म, काही 4-5 हाय एंड गाड्या अशा प्रकारचे वस्तू भेटलेले आहे. आरोपी सध्या आणलेले आहे आणि त्यांना 10 दिवसाचे PCR मिळालेले आहे. यामध्ये मेथड्सची जे क्रिप्टोकरन्सीचे प्रकार आहे त्याचे माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यात आली होती. याचे सध्या आतापर्यंतचे तपासात अंदाजन 25-30 कोटीची आजचे व्हॅल्यू प्रमाणे त्या फसवणुकीची रक्कम आहे. त्याचे मॅग्निट्यूड आणखी वाढण्याची शक्यता ही यांचे मागचे 3-4 वर्षापासून हे सुरू होता आणि लास्ट त्यांचे एप्रिल लास्ट इयर त्यांनी एक इन्व्हेस्टर्स मीट पचमणी येथे बोलावला होता आणि तिथे अत्यंत चांगला लक्झुरियस स्टाईल मध्ये त्यांनी इन्व्हेस्टर्सचे सत्कार वगैरे केले होते आणि तिथे आणखी इन्व्हेस्टमेंट लिओर केले होते. त्या दिवशी त्यांना इन्व्हेस्टमेंट भरपूर भेटला होता आणि त्याच दिवशी पासून तिथून निघाल्यानंतर पासून ते अंडरग्राऊंड गेला होता आणि फिर्यादींचे लक्ष त्याचे नंतर आला होता. त्याचे 3-4 वर्षापूर्वीपासून हे यांचे हे रॅकेट सुरू होता. यामध्ये विशेष करून लोकांना लिओर करत होता की आपण क्रिप्टो करन्सी मध्ये ट्रेड करा. जे पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स त्यांना लिओर झाले होते त्यांना ZPay म्हणून एक अधिकृत साईट आहे तिथे तिथून एथर खरेदी करायचे आणि नंतर ते एथर त्यांचे साईटनी ट्रान्सफर करून ते हडप केल्याचे दिसून आलेली आहे. त्यांनी अंदाजे 1,500-2,000 एथर्स
लोकांकडून अशा प्रकारचे घेऊन घेतलेले आहे. आज एका एथरची किंमत 2.25 लाख रुपये आहे, म्हणजे 30 कोटी रुपये तर आजचे व्हॅल्यू मध्ये ते एथर जे त्यांनी मिसअप्रोप्रिएट केलेले आहे हे आहे. यामध्ये आणखी इन्व्हेस्टर्स पुढच्या काळात येण्याची शक्यता नकारता येत. त्या प्रकरणात पुण्याचे काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल गँग यांना तिथे राहण्यामध्ये आणि त्यांना व्हेकल्स वगैरे प्रोव्हाइड करण्यामध्ये मदत करत होते अशा तपासात दिसून आलेली आहे. हे सर्व आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकरणात आरोपी विरुद्ध व्हायलेंट ऑफेन्सेस पण जुने आहे हे लक्षात घेऊन यामध्ये त्यांचे गँग विरुद्ध MCOC ऍक्ट अंतर्गत कारवाई शक्य आहे का हे पण ऍडिशनल CPs तपासत आहे. एकच या एप्रिल 2021 मध्ये शोधरानगर पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी अंदाजे 20 ते 25 फिर्यादी आमच्याकडे आले होते आणि त्यांचे सगळ्यांचे फिर्याद रेकॉर्डवर घेण्यात आलेली आहे आणि त्याच वेळी हे तपास EOW कडे हस्तांतरित करण्यात आली होती. आरोपी मिळत नसल्यामुळे एका क्राईम ब्रांचची टीम डेडिकेटेड टीम आरोपी अटक करण्यासाठी लावण्यात आला होता आणि त्यांना ही गोष्टी ही आरोपी अटक करण्यामध्ये यश मिळाले. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वाडीतील आदर्श नगर चौक खडगाव रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या प्रांगणात ढोल ताशांच्या गजरात उत्साहात साजरी करण्यात आली. वाडी शहर प्रमुख प्राध्यापक मधु मांडके पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन केले. तालुका संघटक विनोद सातिंगे, उपतालुका प्रमुख रुपेश भाऊ झाडे, वाहतूक सेना नागपूर शहर प्रमुख भाऊराव रेवतकर, अमोल कुरटकर, शिवम राजे यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केली. याप्रसंगी ढोलताशाच्या निनादात व जय भवानी जय शिवाजीच्या गजरात पताका व रांगोळ्यांनी सजविलेला स्मारक पाहून परिसर भगवामय झाला होता. वर्धा शहरालगत असलेल्या म्हसाळा येथील सौरभ दुबे याची IPL सीझन 2022 मध्ये निवड झाली आहे. या कामगिरीमुळे सौरभचा आज सत्कार करण्यात आला. IPL मध्ये निवड झाल्याने सौरभने वर्धेचे नाव रोशन केले आहे. सौरभ अत्यंत सामान्य कुटुंबातील असून त्याने अत्यंत कठीण परिस्थितीत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याची IPL मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम तर धन्यवाद करतो मी मित्रपरिवार शिवाजी चौक इथला यांचा आणि त्यांनी मला सत्कारासाठी बोलवलं इथे आणि सोबत माझे कोच आहे त्यांच्यामुळे हे सगळं म्हणजे शक्य ठरलं. हे माझ्या भावाचा सपोर्ट आणि जेवढे कोचेस होते माझ्या मागे त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यांनी माझ्यावर भरोसा दाखवला आणि जे त्यांनी जो पाठिंबा दिला मला त्यामुळे हे सगळं शक्य झालं. महत्त्वाचा रोल जो होता हा माझा रोल असण्यापेक्षा एक मुलगा आहे पंकज शक्करवार त्यांनी सांगितलं नसतं तर कदाचित हा इथे नसता. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी सांगितल्यानंतर मी याचे व्हिडिओ वगैरे काढले. माझे मित्र प्रशांत वैद्य इंडिया प्लेअर आहे त्यांना पाठवले, त्यांना आवडला, त्यांनी याला तिथे बोलवलं. कुठे? नागपूरला अकॅडमीला. अकॅडमीला सुब्रतो बॅनर्जी म्हणून आहे. सुब्रतो बॅनर्जी हे इंडिया प्लेअर आहे म्हणजे बंगालकडून खेळलेले आहे आणि त्यांना तो आवडला आणि मग एक वर्षाच्यानंतर ही जी हिस्ट्री आहे हे तुमच्यासमोर आहे. बाकीचे डिटेल्स तुमच्या व्हॉट्सअपवर. काय खेळलेला आहे तो 2017 तो रणजी ट्रॉफीच्या टीममध्ये आलेला आहे. 2020 इंडिया कोणता इमर्जिंग बांगलादेशच्या अगेन्स्टमध्ये लखनौला खेळलेला आहे आणि मग बांगलादेशमध्ये इमर्जिंग आशिया कप ह्या क्रिकेटसाठी तो सिलेक्ट झालेला. रेस्ट ऑफ द हिस्ट्री इन फ्रंट ऑफ यू नाव लुक फॉरवर्ड. सामान्य कुटुंबातील तरुण असून अतिशय कठीण परिस्थितीत
तो शिक्षण घेत असताना आपला खेळ जपत गेला आणि एक वर्धेच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला। आज देशात खेळाडूंच्या प्रति एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्यातच वर्धेसारख्या छोट्या शहरातून एवढं मोठं यश मिळवणारा हा आमचा वर्धेचा अभिमान, त्याबद्दल आमचं सर्व वर्धेकरांच्या वतीनं त्यांचं अभिनंदनच आहे। परंतु सौरवनी असेच पुढे आपल्या खेळाला जोपासावं, अशीच प्रगती करावी, आम्ही सातत्याने त्याच्या सोबत राहू, त्याला येणाऱ्या ज्या अडचणी असेल त्या सोबत राहण्याचा आमचा प्रयत्न राहील। ग्रामपंचायत पथरई येथे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शिवजयंती कार्यक्रम उत्सवात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात सरपंच संदीप वासनिक, उपसरपंच चंद्रभान वरठी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तथा ग्रामपंचायत सदस्य कुंदन राऊत, सदस्य संगीता कुंभारे, ग्रामपंचायत कर्मचारी गणपत महाले, कृष्णा इडपाची आणि समस्त गावकरी उपस्थित होते। रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट। श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता तांडापेठ नवीन वस्ती हेडाव पेंटर यांच्या घराजवळ शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रभाग क्रमांक 12 मध्ये कार्यरत असलेले सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, डॉक्टर इत्यादी यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात मान्यवर आमदार श्री प्रवीण दटके, मध्य नागपूर आमदार माननीय श्री विकासजी कुंभारे, मध्य नागपूर प्रभारी माननीय श्री गिरीशजी व्यास, मध्य मंडळ अध्यक्ष माननीय श्री किशोरजी पलांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजक नगरसेवक राजेंद्र धकाते यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला। वेळ झाली तर छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।
स्वागत आहे. वर्धेतील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंजाब कॉलनी प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वर्धेचे खासदार रामदास तडस, वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सरिता गाखरे व उमरी मेघे ग्रामपंचायतच्या सरपंच नंदा उगडे उपस्थित असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रोफेसर रजनीश कुमार शुक्ल हे उपस्थित होते. यांच्या जयंतीनिमित्त आज महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी प्रवेशद्वार या ठिकाणी भूमिपूजन झालं. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं या देशाचं दैवत आहे, ज्यांनी हिंदुत्व टिकून ठेवलं आणि आज जगाच्या पाठीवर हिंदुत्व देश म्हणून या भारत देशाला ओळखल्या जाते. अशा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाने त्यांच्या नावाने प्रवेशद्वार केलेलं आहे, त्याबद्दल मी या ठिकाणी प्रोफेसर रजनीश कुमार शुक्ल कुलपती आहे त्यांचा मनापासून आभार मानतो, त्यांच्या सर्व सहकार्याचा मनापासून आभार मानतो. या देशात छत्रपतींनी जो संदेश दिला तो नवीन पिढीला, जर नवीन पिढीने त्या संदेशाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली तर खऱ्या अर्थानं आज जयंतीला महत्त्व राहील. आणि म्हणून माझा युवकाला विनंती आहे की त्यांनी या जयंतीच्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्याचा पाठपुरावा आपण या शेवटल्या झोपडीपर्यंतच्या जनतेपर्यंत पोहोचवा हीच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज की जयंती का कार्यक्रम विश्वविद्यालय विगत 3 वर्षों से अनवरत कर रहा है, इसलिए जयंती कार्यक्रम तो नया नहीं है, पर 3 वर्ष पहले ही यह तय किया था कि इस विश्वविद्यालय में छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर कुछ होना चाहिए. तो विदर्भ को इस विश्वविद्यालय से जोड़ने वाला जो द्वार है उस द्वार का नाम छत्रपति शिवाजी महाराज द्वार करते हुए एक भव्य शिवाजी के स्थापत्य रचना के अनुरूप द्वार बनाने का निर्णय हुआ था, उसका आज शिलान्यास हुआ है और विश्वास है कि कुछ महीने में यह भव्य द्वार बन करके तैयार हो जाएगा. उसके साथ ही विश्वविद्यालय ने भी निश्चय किया है कि छत्रपति महाराज का एक भव्य पुतला विश्वविद्यालय के सबसे ऊंचे स्थान पर लगाया जाएगा, जिससे दूर से उसको देख सकें छात्र और उनके जीवन से प्रेरणा ले सकें. शिवजयंती निमित्त माजी खासदार निलेश राणे यांनी दरवर्षीप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन केले. शिवजयंतीनिमित्त माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. दरवर्षी शिवजयंतीला निलेश राणे वाजत गाजत किल्ल्यावर जाऊन महाराजांचे दर्शन घेतात. यावेळी शिवाजी महाराजांकडे नतमस्तक होत निलेश राणेंनी 2024 विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा संकल्प जाहीर करत विजयी करण्याचे साकडे महाराजांना घातले. तसेच मालवण नगर परिषदेवर भाजपची सत्ता यावी असं साकडेही घातलं. नाही वैभव नाईक गृहमंत्री बोलू शकत नाही, तुम्हाला दुरुस्त करतो, गृहमंत्री बोलला असेल तो स्पष्ट बोलत नाही. म्हणून ज्याला स्पष्ट बोलता येत नाही त्याला विचारून घ्या नेमकं तुला काय बोलायचं होतं, लक्षात आलं. आणि दुसरी गोष्ट, साहेब आज केंद्रीय मंत्री आहे, घटनेने काही अधिकार केंद्र सरकारला दिलेले आहेत हे वैभव नाईकला कदाचित माहीत नसेल. मंत्रीपद खातं त्याला फक्त खातं माहिती आहे, त्याच्या पलीकडे पोर्टफोलिओ ज्याला म्हणतात आणि मराठीमध्ये ज्याला खातं म्हणतात, वैभव नाईकला त्याची काडीचीसुद्धा अक्कल नाही आणि आम्ही वैभव नाईकला गिनतीसुद्धा करत नाही. तो वैभ्याच राहणार आमच्यासाठी आणि 2014 तो वैभ्या तुम्हाला इकडे दिसणारसुद्धा नाही. पुढचा प्रश्न 2024 सॉरी नाही ते आता जर तरला पण राणे कधीच उत्तर देत नाही. म्हणून जे साहेब बोलणार आहेत ते तुम्ही साहेबांकडूनच ऐका, आता मला घरी येणार नाही सर. केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग होतोय असा आरोप होतोय. कुठला उपयोग दुरुपयोग मला सांगा तरी, कुठे झाला, कोणावर झाला, कुठे कुठे झाला मला एक तुम्ही सांगा, तुम्ही पत्रकार आहात, कुठे झाला, कोणाच्या तक्रारीवर झाला. हे सगळे यांचे जे मंत्री आणि आमदार जे अडकलेत ना, आता तो संजय राठोड
मर्डर केसमध्ये ज्याला ज्याचं मंत्रीपद गेलं त्याच्यावर केस झाली नाही त्याला काय केंद्र सरकार जबाबदार आहे? धनंजय मुंडे कुठे कुठे किती किती लग्न करून ठेवलेत ते त्यांनाच माहीत नाही, रोज एक नवीन बाहेर येतं, त्याला काय केंद्र सरकार जबाबदार आहे? कुठल्या गोष्टीला केंद्र सरकार जबाबदार आहे मला तुम्ही सांगा? आणि आता हे जे काय चाललं आहे त्याला कोण जबाबदार आहे? 100% केला जातो आहे. मी काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग SP पत्र लिहिलं आहे. सिंधुदुर्गामध्ये राजरोजपणे मटका व्यवसाय चालतो आणि मागे जेव्हा नितेश राणे आमदार आणि तो संतोष परबचं काय जे काय प्रकरण घडलं, SP असे वागत होते जसं काय सगळं काय संपलं, क्राईम रेट संपला सिंधुदुर्गातला, फक्त नितेश राणे संतोष परब तीच केस राहिली फक्त सिंधुदुर्गातली, असे SP वागत होते. मी त्यांना पत्र लिहिलं आहे आणि मी आता पुरावेसुद्धा देणार आहे. काल पण तुम्ही आम्हाला मुंबईच्या घराच्या बाहेर बघितलं असेल, असा फौजफाटा लावला आहे जसं काय कोण आतंकवादी येणार आहे किंवा पळणार आहे. हा पोलिसांचा दुरुपयोग होतो आहे हे म्हणून मी सांगितलं, सत्ता आज तुमच्याकडे उद्या आमच्याकडे आहे. पोलिसांनी पण ह्या गोष्टीचा विचार करावा, जास्त आरी कोणाच्यावर जाऊ नये. परमवीर सिंग असेच गेले, वाजे असाच गेला आणि म्हणून कायदा सगळ्यांना समान असतो हे कालांतराने कळेल सगळ्यांना. त्या मला छत्रपतींनी सगळंच दिलं आहे, मला तसं मागण्यासारखं काय नाही. पण महाराष्ट्रासाठी जे काय जे महाराष्ट्रावर संकट येतं ते कायमचं दूर व्हावं आणि ठाकरे सरकार कायमचं निघून जावं महाराष्ट्रातून, नकाशातून आणि राजकारणातून, एवढंच मागितलं. कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता, यावर पीडित मुलीने व तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी CCTVच्या माध्यमाने आरोपीचा पत्ता लावून त्याला अटक केली आहे. लहान मुलींवरही वाईट नजर ठेवलेल्या नराधामाची भीती कायम असून डोंबिवलीतून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला असून या मुलीनं घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितलं. घरातले पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले व त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी CCTVची मदत घेतली, तर संशयित आरोपी CCTV कॅमेऱ्यात कैदही झाला. आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या युनिकॉर्न बाईकचा शोध घेऊन मोठ्या शिताफीनं इंडिकेटर तुटलेली एक गाडी शोधून काढली. ती गाडी अमन यादवची होती. पोलिसांनी अमन यादव याला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल करत विनयभंग करणाऱ्या या विकृत तरुणाने आणखी किती मुलींसोबत असा प्रकार केला आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत. 15 दिवसापूर्वी MIDC एक मुलगी सोसायटीमधून जात असताना सोसायटीच्या बाहेर एक मागून एक मोटरसायकलवाला जात होता, त्याने तिला एक बॅड टच केला आणि तो निघून गेला. हा गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तपास सुरू केला आमच्या अधिकाऱ्यांनी, तर ती युनिकॉर्न जी बाईक आहे ती बाईक मिळाली, आम्हाला नंबर मिळाला नाही, त्यामुळे आम्ही एक ब्लॅक कलरच्या RTO 300-400 बाईकचं माहिती मिळाली. आणि त्यात एक वैशिष्ट्य असं होतं की त्या CCTVमध्ये ती बाईकला इंडिकेटर तुटलेला होता. असं आम्ही शॉर्ट करत आम्हाला एक बाईक ट्रेस झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे. हा अमन यादव हा आरोपी अटक केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून शिवजयंती ही रोज साजरी झाली पाहिजे. आज तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करीत होते, मात्र आता तारखेनुसार साजरी करीत असल्याचा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी शिवसेना पक्षाला लगावला आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेस शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या संदर्भात माझं असं स्पष्ट मत आहे की शिवजयंती तिथी असो तारीख असो, माझं तर म्हणणं आहे की रोज शिवजयंती साजरी झाली पाहिजे, कारण शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. कसं आहे की लोक राजकीय लोक आपल्या सोयीनुसार धोरण बदलतात. आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापासून कोणी दूर जायला नको. राजकारणी लोक आपल्या सोयीनुसार ध्येय धोरण बदलतात, त्याच्यामुळे हे स्पष्ट होते. औरंगाबादमध्ये फसवणूक करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशमधील 2 आरोपींना उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार महिलेला पूजा करण्याकरिता सोन्याचे गंठण, नेकलेस आणि कानातले रिंग असे दागिने घेऊन उस्मानपुऱ्यातील आलिशान कॉम्प्लेक्समधील एका दुकानात बोलावले होते. या ठिकाणी एक महिला आणि पुरुष दुकानात बसले होते. त्यांनी सोन्याचे दागिने आणले का असे विचारून सर्व दागिने एका कपड्यावर ठेवायचे सांगितले.
त्यानंतर त्या कपड्याची गाठोडे बांधून महिला घरी गेली. ते गाठोडे दुसऱ्या दिवशी उघडा असे महिलेला सांगण्यात आले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी उघडून बघितले असता त्यामध्ये गव्हाच्या पिठाचा गोळा असल्याचे दिसले. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे कळताच महिलेने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून उत्तर प्रदेशमधील दोघांना अटक केली आहे. 6 फेब्रुवारी रोजी एक घटना घडली होती, ज्याच्यामध्ये एका महिलेला तुम्हाला काही त्रास आहे का, तुम्हाला काही समस्या आहे का असे विचारपूस करून नंतर तिची समस्या जाणून घेऊन त्याच्यावर आम्ही उपाय करतो, त्यासाठी मग तुम्हाला एक पूजा करावी लागेल असं सांगून एक रुमाल घ्या, रुमालावरती तांदूळ टाका, तांदळामध्ये मग त्यासाठी तुमचे जे मौल्यवान दागिने आहेत ते ठेवा, जेणेकरून तुमची समस्या दूर होईल आणि हे तुमच्याच हातात ठेवा, ते काय आम्ही घेणार नाही आहोत असं करून त्या महिलेच्या हातातच स्वतःलाच तिच्या हातामध्ये ते बांधायला लावलं सगळं. आणि त्यानंतर हे जो रुमालाचा गठ्ठा आहे त्याच्यावर एक काळा धागा, त्यांनी मंतरलेला धागा आहे आणि आता हे सगळं तुम्ही उशाखाली जाऊन ठेवून झोपा आणि सकाळी उघडा अशी बतावणी केली. आणि हातच्याला की ना ते जे दागिन्यांचं रुमाल बांधलेलं जे गाठोडं होतं ते सोडून दुसरंच गाठोडं त्या ठिकाणी दिलं आणि तिची फसवणूक केली असा गुन्हा घडला होता. सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. आबिद रशीद वयवर्ष 46 राहणार गाझियाबाद दिल्ली बॉर्डर आणि एक महिला आरोपी वयवर्ष 32 राहणार सदर, अशा दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. आरोपींनी प्राथमिकदृष्ट्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. 8 दिवस पोलीस कोठडीमध्ये आहेत, तपास चालू आहे. तर याद्वारे पोलिसांकडून सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे आपल्याला जर कोणी फसवत असेल की तुमची समस्या असेल तर त्याच्यावर उपाय होईल, तर हे पूर्णपणे फसवणुकीच्या दृष्टीनं केलेले त्यांचे कृत्य आहे आणि अशा कुठल्याही भूलथापांना आपण बळी पडून आपली मौल्यवान वस्तू कुणाच्याही सामन्यावरून काढून देऊ नका. किंवा याच्यामध्येच कदाचित आम्हाला गुप्तदान करायचं आहे, मग त्या गुप्तदानावर तुम्ही पैसे ठेवा, तुमचे मौल्यवान दागिने काढा, किंवा समोर दंगा चालू आहे तुमचे दागिने काढा रुमालात बांधा, किंवा आम्ही पोलीस आहोत आणि पुढे चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या आहेत तर तुम्ही त्या तुमचे दागिने काढा आणि ते रुमालात बांधा, असे विविध प्रकारच्या आमिष दाखवून गुलथापा देऊन हातच्याला की ना त्या वस्तू काढून त्या ठिकाणी मग दुसऱ्याच वस्तू त्यांच्या हातात दिल्या जातात. आणि हे न कळत होतं त्यांना कुठल्याही महिलांनी किंवा कुठल्याही व्यक्तींनी अशा प्रकारच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये आणि सतर्कपणे अशा जर कोणी फसवणुकीचा प्रयत्न करत असेल तर त्वरित 100 नंबरला किंवा पोलिसांना फोन करावा. ह्या आरोपींच्या अशा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकारांना बळी पडू नये असं आवाहन करतो. धन्यवाद. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.